वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. याच अर्थाचा आहे. तेव्हा उत्तम अधिकारी असा त्याचा अर्थ होतो. चांगली वाणी ज्ञानेश्वर माऊलीला अर्थात नाईलाजास्तव श्री ज्ञानदेवांना पत्र लिहिलं तर चांगदेवाला ज्ञानदेव भेटतात, वांगदेवाला ज्ञानदेव भेटत नाही. तेव्हा चांगदेव या शब्दाचा अर्थ असा आहे की तो उत्तम अधिकारी होता, तो योगी होता. त्याच्या ठिकाणी मन नावाचा दोष नव्हता, त्याच्या ठिकाणी विक्षेप नावाचा दोष नव्हता. त्यातही बारकाव्याने सांगायचं ठरलं तर एक गोष्ट सांगणं अवश्य आहे की प्रक्रियात्मक पद्धतीने सांगायची ठरली तर अशी सांगावी लागेल की तो बाह्य प्रत्यक्षामध्ये रममाण होणारा नव्हता, अंतर प्रत्यक्षामध्ये रममाण होणारा होता. अंतर प्रत्यक्षातही अनात्मविषयक त्याची वृत्ती होत नव्हती, आत्मविषयक वृत्ती त्याची असायची. आत्मविषयक वृत्तीमध्येही विशिष्टात्मगोचर त्याची वृत्ती नव्हती तर शुद्धात्मगोचर वृत्ती होती. आणि शुद्धात्मगोचर वृत्तीतही ब्रह्म अगोचर वृत्ती होती, ब्रह्मगोचर त्याची वृत्ती नव्हती. म्हणजे उणेपणा काय आणि कुठपर्यंत तो गेला होता याचा थोडक्यात खुलासा या प्रक्रियेने असा होईल की हा आंतर प्रत्यक्षामध्ये, आत्मप्रत्यक्षामध्ये, विशुद्ध प्रत्यक्षामध्ये आणि ब्रह्म अगोचर वृत्तीपर्यंत हा स्वतःच्या प्रयत्नाने जाऊन पोहोचलेला महात्मा होता. त्याच्यासाठी हा ग्रंथ आहे असं आपण लक्षात ठेवायचं. मग कशासाठी ग्रंथ? मग तो ब्रह्म अगोचर वृत्तीपर्यंत गेला होता, ब्रह्मगोचर वृत्तीसाठी हा ग्रंथ. या ग्रंथाची फलश्रुती काय? ज्याची ब्रह्म अगोचर वृत्ती आहे, फक्त ब्रह्मगोचर भाव याची आहे, पुणे हुने चतुर्दशी उणे जेतुले उणे पणता शशी अशा अवस्थेतला हा महात्मा असल्या कारणाने त्याच्यासाठी हा ग्रंथ आहे असं लक्षात ठेवा. तात्या गुरुजी दादा असं सांगत असत या ग्रंथाचे अधिकारी कोण? उत्तम योगी. या ग्रंथाचा अधिकारी कोण? उत्तम सगुण साक्षात्कारी. या ग्रंथाचा अधिकारी कोण? ज्याने उत्तम कर्म आणि उत्तम उपासना केली आहे. ते थोडक्यात बोलायचं झालं तर मंडण मिश्राला यती सम्राट शंकराचार्यांनी, भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्यांनी उपदेश केला तेव्हा जो मंडण मिश्राच्या अधिकाराचा आहे तो या ग्रंथाचा अधिकारी. सगुण साक्षात्कार संपन्न नामदेव महाराज यांना विसोबा खेतरांनी तत्वज्ञान प्रतिपादन केलं, त्या अधिकाराचा जो कोणी महात्मा असेल त्याच्यासाठी चांगदेव पात्र किंवा हा योगीराज स्वतः चांगदेव तो ज्ञानेश्वर महाराजांना शरण आला त्या योगीराजासाठी हा ग्रंथामध्ये त्या योग्यतेचा जो असेल त्याच्यासाठी. म्हणजे उत्तम कर्म केलेला माणूस, उत्तम उपासना केलेला माणूस म्हणजे मलविक्षेप दोषरहित माणूस किंवा उत्तम सगुण साक्षात्कारी माणूस किंवा चांगला उत्तम योगी पुरुष तो ह्या ग्रंथाचा अधिकारी आहे असं एवढ्या बोलण्यावरून सिद्ध होत. उलट उत्तम कर्म करून कर्माने पूर्तता प्राप्त होत नाही. कर्म हे एक परमार्थ प्राप्तीचं पाथेय स्वरूप आहे असं सुचवून आपल्या चरित्राने आपल्याला धडा शिकवणारे मंडण मिश्र सगुण साक्षात्कार होऊनही, देव आपल्याशी बोलूनही, आपल्या हातचा नैवेद्य खाऊनही पुन्हा गुरुला शरण जाऊन तत्वज्ञान संपन्न होण्याची आवश्यकता आहे असा धडा शिकवणारे भक्ती शिरोमणी, भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांनी आपल्या चरित्राने आपल्याला हे शिकवले. किंवा योगी चांगदेवाने कितीही माणूस योग संपन्न झाला तरी योग संपन्न होऊनही ज्ञानाचा तिसरा डोळा उघडण्यासाठी म्हणून ज्ञानदेवांना शरण जाण्याची आवश्यकता आहे, अर्थात कोणातरी चेतन महापुरुषाला शरण जाण्याची आवश्यकता आहे हे योगीराजांनी आपल्या स्वतःच्या आचरणाने शिकवले. म्हणजे हे तीन महात्मे आपण जर लक्षात घेतले तर कर्माचं, भक्तीचं आणि योगाचं खंडन नाही तर कर्म पूर्ण केलेला, उपासना होऊन सगुण साक्षात्कार संपन्न असलेला आणि योग पूर्ण करून चित्त स्थैर्य मिळवलेला जो कोणी महात्मा असेल तो हे तीन वा एक एक मिळवून उत्तम भूमिकेला पावलेला महात्मा त्याच्यासाठी हा ग्रंथ आहे असं आपल्याला सुचवायचा आहे. म्हणून उत्तम अधिकारी शब्दाचा अर्थ हा उत्तम अधिकारी. किंवा त्याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर ज्याचं श्रवण होऊन चित्त परोक्ष ज्ञान संस्कार विशिष्ट आहे आणि परोक्ष ज्ञान विशिष्ट असलेल्या चित्ताला अर्थात त्याने श्रवण मनन निधिध्यास इत्यादी गोष्टी केलेल्या आहेतच. आता
अनुभवामृतामध्ये मी आपल्याला असं सांगितलं होतं की अपरितुष्ट हा म्हणून ज्या अद्वैत मकरंदामध्ये सांगितलेला अधिकारी तोही चालत नव्हता तिथे. त्यात पूर्ण अनुभवी पुरुष सिद्ध पुरुष त्याच्यामध्ये घेतला होता. आता इथे मात्र अद्वैत मकरंदाचा अधिकारी घ्यायला हरकत नाही. जो अद्वैत मकरंदाचा अधिकारी की ज्याने लौकिक वैदिक या सर्व धर्मांचं अनुष्ठान करून लौकिक व वैदिक या सर्व धर्मांच्या फलप्राप्तीमुळे त्यांची आवश्यकता नाही असं जाणून समजून त्याचा परित्याग करून श्री गुरुचरण पुरस्सर होऊन शरण होऊन त्यांच्याकडे राहून श्रवण मनन निधिध्यासन करून अखंडाकार वृत्ती होऊनही काही असंभावनादी प्रतिबंधामुळे असंतुष्ट त्याच्यासाठी जसा अद्वैत मकरंद तसाच हा चांगदेव पासष्टी ग्रंथही आहे असं आपण समजायला हरकत नाही. हा झाला उत्तम अधिकारी या विषयाविषयी खुलासा. तसा या बाबतीत खुलासा करायचं ठरलं तर सारखी प्रवचन करावी लागतील, पण एवढ्यावर आपलं बाकीचं सगळं ज्ञात आहे असं समजून किंवा याविषयीच्या आपण इतर गोष्टी सगळ्यात स्पष्ट खुलासेवार वेगवेगळ्या वेळी सांगितलेल्या आहेत. म्हणून त्याच्या आता फार खुलास करायचं. उत्तम कर्म केलेला महात्मा, उत्तम सगुण साक्षात्कार संपन्न महात्मा, उत्तम योगी, मल विक्षेप दोष विवर्जित, त्यातही अखंडाकार वृत्ती झालेला पण असंतुष्ट असलेला एवढ्या प्रकारचे याचे अधिकारी आहेत असं आपण समजायचं. हे सगळे उत्तम आहे. मंडण मिश्राच्या अधिकाराचा पुरुष उत्तम अधिकारी आहे. नामदेव महाराजांच्या अधिकाराचा पुरुष उत्तम अधिकारी आहे. चांगदेवाच्या योग्यतेचा महात्मा उत्तम अधिकारी आहे. आणि ज्याने अद्वैत मकरंद श्रवण केला तो श्रवण मनन निधिध्यासन करणारा असा पुरुष अखंडाकार वृत्ती होऊनही असंभावनादी प्रतिबंधाने असंतुष्ट आहे तोही अधिकारी. ज्याने श्रवणाची वाट अतिशय शुद्ध पद्धतीने टोखाळली, ज्याने श्रीगुरूंच्या सान्निध्यात राहून उहापुहात्मक पद्धतीने श्रद्धापूर्वक अनुष्ठान करण्याचा प्रयत्न केला आणि निधिध्यासनामध्ये प्रसंख्यानामध्ये काही असंभावनाधिकांच्या दोषामुळे असंतुष्ट आहे तोही या ग्रंथाचा अधिकारी आहे. एवढं सांगितलं म्हणजे उत्तम अधिकारी या शब्दाचा खुलासा केल्यासारखा आहे. सारखा म्हणण्याचं कारण एवढ्याने खुलासा होत नाही. पुष्कळ याचा खुलासा करावा तेवढ्या. मलाचं लक्षण काय, विक्षेपाचं लक्षण काय, आवरणाचं लक्षण काय, ते निवृत्त झालंय कसं ओळखायचं, योगी पुरुषाचं लक्षण काय, योगाचे प्रकार किती, योगाभ्यास कोणत्या पद्धतीने केला जातो, त्याच्यामध्ये अष्टांग योगाचं महत्व कसं आहे, अष्टांग योगाच्या प्रत्येक अंगाचं व उपांगाचं काय महत्व आहे, ते आरोग्याला कसे उपकारक आहे, ते कसे शरीराला उपकारक आहे, ते कसे चित्तस्थैर्याला कारण आहे, ते कसे सप्तधातूच्या समतेला कारण आहे, त्याचा चित्तावर कसा परिणाम होतो, आहार शुद्धीने सत्वशुद्धी कशी होते, इतकंच नव्हे तर सत्वशुद्धीने भगवत प्राप्ती कशी होते, यात बौद्धिक विकासाचा प्रांत किती, हार्दिक विकासाचा प्रांत कुठे सुरू होतो, हे दोघे समाप्तीस येतात कुठे, बुद्धीला व हृदयाला परतत्व स्पर्श केव्हा होतो, शांतरसाची प्राप्ती केव्हा होते, काव्यरसिक व हे शांतरस संपन्न महापुरुष या दोघांची कधी भेट होते का नाही. काही वेगवेगळ्या पंथाने जातात, वेदांत तो महारसू तो शांतरस म्हणजे, आणि या कवी लोकांना मिळणारा रस यात काय फरक आहे आणि हे कुठे मिळतात एकत्र, असा जर आपण विचार केला तर काव्यरसिक हे शब्द परिचय अर्थ परिचय होऊन अर्थरूपतेला जेव्हा जातील तेव्हा, आणि हा तत्ववेत्ता जेव्हा तत्वरूपतेला जाईल तेव्हा ह्या दोघांची गाठ पडते. असा बराच प्रत्येक विषयाबाबतीत सगुण साक्षात्काराविषयी प्रेमाच्या उत्कटतेमध्ये तीव्रतेमध्ये भगवंताचा सगुण साक्षात्कार कसा होतो, नामदेव महाराजांना हा सगुण साक्षात्कार झाला त्या सगुण साक्षात्कारामध्ये किती महत्व आहे, त्या सगुण साक्षात्काराचा आपण निषेध करीत नाही. सगुण साक्षात्कार यद्यपि माईक आहे तरी सुद्धा तो निर्गुणाच्या प्राप्तीचं साधन आहे, याचा निषेध केलेला नाही, करता येत नाही, करू नये आपल्या संप्रदायात केलेला नाही. आपण ऐकांतिक सगुणवादी नाही, ऐकांतिक निर्गुणवादी नाही. सगुण व निर्गुण यांचा आपण अभेद मानतो, सगुणामध्ये निर्गुणाची व्याप्ती मानतो, निर्गुणामध्ये सगुणाचा व्यतिरेक मानतो. हो फक्त निर्गुण मानतो, पण निर्गुण मानतो या शब्दाचा अर्थ असा नव्हे की सगुणाचा निषेध करतो म्हणतो. बावले असं जे म्हटलंय त्याचा अर्थ आहे उलट विकल्प धरिता जिव्हा धडी असं स्पष्ट मी म्हणत नाही. पैठणी परिभाषेमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं हे म्हणणं आहे. शांती ब्रह्म बोलायला लागले आणि त्यातनं तुम्ही विचार करा म्हणजे कळेल. तेव्हा या सगळ्या गोष्टी समन्वयाने सांगण्याची आवश्यकता एवढा जेव्हा आपण विचार करू. किंवा कर्मामध्ये कर्माचा निषेध नाही, कर्माचा निषेध ज्ञानेश्वर महाराजांनी वा संतांनी कुठे केलेला नाही. कर्मामध्ये असलेल्या हेतूचा मात्र निषेध केलेला आहे.
हेतूचं विष त्यात मिसळू नका. इतका परिश्रम करता, सायासाने पुण्य संपादन करता, सायासे पुण्य संपादिजे, संसार काय इच्छिजे. महाराज म्हणतात, अरे इतकं प्रयत्न करून जर पुण्य तुम्ही संपादन करता, मग संसाराची काय इच्छा करता रे क्षुद्र विषयाची? मुक्त का होत नाही? अमृत सागरामध्ये बुडून तोंडाला मगरमिठी काय मारताय तुम्ही? वज्रमिठी काय तुम्ही मारताय? तेव्हा असं करू नका. म्हणून कर्माचा निषेध नाही, उपासनेचा निषेध नाही, सगुणाचा निषेध नाही, योगाभ्यासाचा निषेध नाही, श्रवण मनन निधिध्यासन व अखंडाकार वृत्ती करणाराचा निषेध नाही, किंतु त्या त्यामध्ये असलेल्या दोषांचा निषेध आहे. कर्मसमुच्चयाने या सर्वांचा अंगीकार आहे. ही सर्व साधनं साक्षात व परंपरेने मोक्षाचीच कारणे साधनीभूत आहेत किंवा त्याला कारण आहे, असा एकंदर थोडक्यात गोळाबेरीज करून सिद्धांत आहे. विस्ताराने त्या त्या विषयाविषयीचे वेगवेगळे आणि विषय आपण हाताळावेत, म्हणजे त्याचा याहीपेक्षा अजून खुलासा होईल. म्हणून हे मी आपण आज सांगितलेले व्याख्यान संक्षिप्त व्याख्यान आहे उत्तम अधिकाऱ्याचे. ज्ञानोत्तर निषेध नाही, ते पण सांगतो तुला. ज्ञानोत्तर या सर्व साधनांचा निषेध नाही. ज्ञानोत्तर अनुवृत्ती जर असली तर बाधित समजा. ज्ञानोत्तर निषेध नाही, ज्ञानोत्तर याला विधी नाही, निषेध नाही. पण ज्ञानोत्तर ज्ञानी पुरुषाला कर्माचा उपासनेचा वा ज्ञानाचा श्रवण मनाने अधिकारांचाही विधी नाही एवढ्या शास्त्रात. निषेध कशाचाच आपण केला नाही. निषेध केलाय तुम्ही, आपल्याला यादी दिली आहे कशाचा केलाय. कर्माचा निषेध नाही पण कर्मातल्या हेतूचा निषेध. सगुण उपासनेचा निषेध नाही पण सकाम सगुण उपासनेचा निषेध आहे. ज्ञानाचा निषेध नाही पण ज्ञानाची जी चावटी करतात, पोटासाठी जे ज्ञान विकतात, त्यांचा निषेध आहे. म्हणजे कर्मामध्ये कटकट त्याचा निषेध आहे, उपासनेमध्ये लटपट त्याचा निषेध आहे, आणि शब्द ज्ञानाचा म्हणजे वटवट त्याचा निषेध आहे. म्हणून कर्म असावं पण त्याची कटकट नसावी, उपासना असावी पण त्याची लटपट वा लटपट पंची नसावी, आणि तत्वज्ञान असावं, ज्ञानीना असावा पण त्याच्यातली वटवट नसावी, उलट तो तत्वदर्शी असावा असं आमचं मत आहे. यात कुठेही कोणाचा विरोध नाही, याला समन्वय म्हणायचा. हा समतोल समन्वय आहे, हा सुमधुर स्वरूपाचा समन्वय आहे, हा समन्वय आहे, हा अर्थरूपतेकडे नेणारा समन्वय आहे. यात कोणाचाही निषेध नाही. म्हणून ज्ञानोत्तर सुद्धा कर्म उपासना वा योगाभ्यास यांचा निषेध नसून यांचा विधी नाही. सत्यत्वाने कोणत्याही रूपाने, मिथ्यात्वाने सुद्धा विधी नाही. घराच्या मिथ्यात्वाने तरी विधी करायचं काय करणार? सत्य वा मिथ्या कोणत्याही तऱ्हेने त्या ज्ञानी पुरुषाला तुम्हाला विधान करता येत नाही, कारण तो विधिकिन करण्याचं स्वच्छ सांगितलं असल्या कारणाने वा वेदानेच आपण होऊन ते आधिपत्य काढून घेतलं असल्या कारणाने त्याला मिथ्या सुद्धा विधी नाही. उलट जर ज्ञानी पुरुष बाधितानुवृत्तीने कर्म उपासना वा योगाभ्यास करीत असेल तर तो त्याच्या ज्ञानाचा त्याच्या इंद्रियांच्या करवी वा त्याच्या व्यवहाराकरवी झालेला एक थोर गौरव आहे. हीही गोष्ट आपण ध्यानात ठेवा. आता निर्वाळा स्वतः भगवत अवतार व्यास मुनींनी ब्रह्मसूत्रात दिलेला आहे आणि याच विषयाच्या बाबतीत दिलेला आहे की तत्वज्ञानोत्तर कोणताही ज्ञानीपुरुषाला विधी नाही. उलट तो जर तत्वज्ञानोत्तर अनुवृत्ती असेल, ती बाधित अनुवृत्ती असेल, तर ती अनुवृत्ती आहे, विधी नाही आहे. काही विधानात्मक वचनं जर आपण आढळा आली, विशेष आचरावी लागे तैसे संत जगी क्रिया करुणी दावीती अंगी असा आदर्श वा असा विधी असल्यासारखा वचनाचा जर कधी भास होत असेल तर तो विधी नसून ती ज्ञानी पुरुषाला केलेली एक विनंती आहे, ती एक सलगी आहे व सलगीची विनवणी आहे. असो एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती एरही आचरती सामान्य सकळ. हाही विषय आपण त्या बाबतीत लक्षी घेतला तर इथेही तो विधी नसून ती त्याला केलेली विनंती आहे, याकडे आपण दुर्लक्षू नये असं आपल्याला आत्मत्वानं सुचवायचं. बरोबर. सारांश उत्तम अधिकारी म्हणजे काय त्याचा आपण आता इतका विचार केला. या उत्तम अधिकाऱ्याला या ग्रंथाची जी सुरुवात आहे, तात्या नेहमी म्हणत असत या ग्रंथाची सुरुवात तत्पदार्थ विवेचनापासून आहे.
तोम पदाचा विचार याच्यामध्ये केलेला नाही. तोम पदाचा विचार तत्पदार्थाची अभिन्नत्व सांगण्यासाठी आलेला आहे. कारण एकदा महावाक्याचा विचार करायचा ठरला म्हणजे त्याच्यामध्ये तत्पदाचा जरी विचार करायचा ठरला तरी तोम पदाचा विचार येतोच आपसुकात, कारण ते त्याचं अपरिहार्य अंग आहे. म्हणून केवळ तत्वमसी महावाक्याचा उपदेशच या आणि ग्रंथामध्ये केलेला आहे. सांगदेवाला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करून तू ब्रह्म अगोचर वृत्तीने तो राहतोस. सांगदेव काही विषय सेवन करीत बसले नव्हते, त्यांच्या चित्तात मन नव्हता, त्यांच्या चित्तामध्ये विक्षेप नव्हता, ते झोपत नव्हते. हे विशेष म्हणजे त्यांना पारोसे पण कधी येत नव्हतं. जो झोपतो त्याला पारोसे पण येत. सांगदेव झोपतच नव्हते त्यामुळे त्यांना पारोसे पण नाही. ते राहत असत समाधी आणि समाधीमध्ये राहणारा हा महात्मा असल्या कारणाने तुम्ही आम्ही जे क्षुद्र स्वरूप चरित्र पाहतो तसला त्याचा भाग नाही. अति पवित्र अति थोर अवस्थेला पावलेला हा असल्या कारणाने समाधीत राहणारा हा पुरुष असल्या कारणाने या पुरुषाला फक्त ब्रह्म गोचर वृत्ती व्हावी एवढ्यासाठी तत्वमती नव्हती. पण जन्ममरणाची भ्रांती नव्हती म्हणजे तो ते देहाला मी समजत नव्हते, आत्म्याला आत्मा मी समजत होते तरी आत्मा ब्रह्मरूप समजत नव्हते. हे उणे आत्मा आत्मा आहे पण आत्मा ब्रह्मरूप आहे असं त्यांना माहित नाही. त्या एका उणीवेसाठी त्यांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना शरण जावं लागलं. तुम्ही सगळं बारकावाने विचार करा या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की केवळ अमृतपुत्र हे जे उपनिषद वचन आहे उपनिषदाचं मनोगत आहे या एका मनोगतासाठी सगळा प्रकार तेवढं एकच. आणि याच शब्दात मौलीने सांगितलं तुम्ही म्हणाल वा आणखीन काही सांगितलं नाही. अमृत पुत्र तू आहेस असंच फक्त महाराजांनी या अमृतानुभवात होईल आणि त्याच्या खुलाशासाठी मग बाकीचा विस्तार करावा लागेल. यात तुम्ही जर थोडक्यात मला विचारलं तर यातली महत्वाची ओवी कोणती की ज्याच्यासाठी या ग्रंथाची प्रवृत्ती आहे तर तया पुत्र तू वटेशाचा रवा जैसा का पुराचा. या ओवीच्या भोवती संपूर्ण अनुभव चांगदेव पासष्टी फिरते आपण असं लक्षात येत. याचा खुलासा करण्यासाठी सगळा एकंदर हा व्याप आहे. हे या चांगदेव पासष्टीचं महावाक्य तत्मध्ये तोम होतो कोणी सांगितलं नाही असं नाही. ज्ञानी पुरुषाला कदाचित ही गोष्ट असेल ज्याला अजून ब्रह्म अगोचर वृत्ती आहे त्याला कुठे असा आहे त्याला ही गोष्ट सांगण्याची गरज आहे की तू विषयात आनंद मानित नाही. आत्मा आनंद रूप मानतो आत्मस्वरूपामध्ये रत राहतो पण आत्मा ब्रह्मरूप आहे असं तू समजण्याची आवश्यकता आहे. ही जी गोष्ट आहे ती फक्त वेदांत शास्त्राने प्रतिपादन केलेली आहे. आत्मा ब्रह्मरूप नाही असं ज्ञान असूनही निष्काम कर्मानुष्ठान घेतलं आहे. हो निष्काम कर्मानुष्ठान अगदी देह तादात्म्य भ्रांतीवानालाही घडतं. फक्त देहाचं आत्मत्व जे असावं ते प्रत्यक्ष असावं आणि आत्मा देहाहून भिन्न आहे असं शास्त्र संस्काराने ज्याला ज्ञान आहे एवढा आहे एवढा भाग त्याच्याजवळ असला की तो मूर्तीपूजेचा निष्काम कर्माचा निष्काम उपासनेचा योगाभ्यासाचा सगळ्याचा तो अधिकारी असू शकतो. अर्थात त्याच्या ठिकाणी काही विशेष नियम अजून सांगितलेले ते ध्यानात घ्यायचे. उदाहरणार्थ योगाभ्यास करायचा म्हणजे इंद्रिय निग्रह असलाच पाहिजे. भक्ती करायची म्हणजे पापाचं साहचर्य वा पाप दुष्क्रमानेही आत्ता कामाने तिथे निर्दंभता असली पाहिजे. ह्या गोष्टी आहेत पुन्हा फक्त एवढ्या प्रश्नापुरतं एक तात्पुरतं उत्तर म्हणून मी दिलं एवढं. असो या सगळ्या विस्ताराचा सारांश एवढाच आहे की चांगदेव हे उत्तम अधिकारी होते त्या उत्तम अधिकाऱ्यासाठी हा ग्रंथ आहे आणि याची सुरुवात तत्पदार्थाच्या विचारापासून का त्याचं कारण त्वम पदाची शुद्धी म्हणून ज्याला म्हणतात ती त्याची पूर्ण झालेली होती. म्हणून स्वतःला पारमार्थिक जीव समजत होते. पारमार्थिक जीव समजत फक्त पारमार्थिक जीव आता देवाहून वेगळा आहे कुठे एवढंच त्याला शिकवायचं. तुका म्हणे कैची कीव कुठे जीव निराळा एवढंच शिकवायचं आणि तेही प्रश्नार्थकानेच शिकवायचं. एवढं ध्यानात ठेवा या सगळ्या ह्याचा जर कोणी सार विचारलं तर असं करा ना की चांगले पासून स्टेचे सार तुका म्हणे कैची की व कोठे जीव निराळ. थोडस पुन्हा एक व्याख्यान करतो अर्थात व्याख्यान करतो म्हणजे नवीन काही संकाशातला भाग नाही पण चिंतन आपल्याकडे. चांगदेव हे अनेकांचे गुरु होते.
चौदाशे वर्ष ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे चौदाशे वा त्याहून अधिक काय तुम्हाला हे करायचं तर अनेक लोकांचे गुरु होते. आणि यांना त्या सगळ्या जीवाच्या उद्धाराचा अतिशय कळवळा होता. हा आपण अभंग जर बघितला तर त्या अभंगामध्ये त्याची पार्श्वभूमी अशी आढळत येत नाही. काय की तुकाराम महाराज देवापुढे गेले होते वा देव त्यांच्या समोर अभिव्यक्त झाला होता आणि त्याला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात काय मरणा हाती सुतली काया विचारे या निश्चय नातोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे नरेखे ते झाले श्रम आले वर्म हात आहे तुका म्हणे कैची किंवा कोठे जीवने राज. असं इतकं सांगता येत नाही. आपण अशी जर कल्पना केली तर काही चुकेल असं माझं म्हणणं नाही. अशी योजना आपल्याला करता येईल की देवासमोर तुकाराम महाराज उभे राहिले होते. देवाला ही गोष्ट सांगितली कारण मागे एकदा देवाचा संवाद आहे अमर तू खरा कैसा नवे मी दाकारा चाल जाऊ संता पुढे वाद सांगेल निवाडे असं स्वच्छ या अमरत्वाविषयी देवापुढे बोललेले आहेत. म्हणून देवाला जर मी बोलत असले तर त्याचा अर्थ करायचा देवाला असं सांगतात हे देवा तुझी मी आता प्रार्थना करावी. गोष्ट ठीक आहे पण तुझी प्रार्थना करण्यासाठी देवाहून म्हणजे तुझ्या स्वरूपाहून हे देवा जीव वेगळा आहे कुठे की जो तुझी कीव भाकेल करुणा करील. एक आता दुसरा चांगदेवासारखे वा चांगदेव हे अनेक जीवांच्या उद्धाराची आणि कळवळा चित्तामध्ये घेऊन प्रवृत्त झालेले होते आणि त्यांच्या चित्तामध्ये जीवाच्या उद्धाराविषयी कीव होती. तिथे कीव शब्दाचा अर्थ असा करायचा करुणार्थ करायचा नाही कीव म्हणजे त्यांच्या उद्धाराविषयी तळमळ त्यांच्या चित्तात होती आणि अशी अनेकांच्या लोक चित्तात असते. हल्ली तर इतरांच्या उद्धाराची कीव असणारे संत फार झालेले आहेत. त्यांचा उद्धार झालाय का नाही ह्याची चिंताच आहे शंकाच आहे कारण ते ज्या मानाचं बोलतात ज्या मानाचं लिहितात त्या मानाला साजेस असंही त्यांचं स्वरूप एरवी दिसत नाही. त्याचं कारण त्यांची एरवीची चरित्र पाहिली असली म्हणजे आपल्या मनात ही शंका येऊन चाटून अगदी खरं सांगू तुम्हाला अशी आपल्याला घासून जाते. बरं आपल्या अंगावर त्या मनावर असे त्याचे ओरखडे उमटतात. काय ते घासून जाते शंका की एवढा मोठा ग्रंथ सांगणारा लिहिणारा व ज्याचा नाव लौकिक आहे तो हाच का माणूस आहे हेच का व्यक्तित्व ते अशी मनात शंका आल्याशिवाय राहत आणि ते इतकं हिडीस ते कसं हो त्याला शोभलं हे त्या ग्रंथाच्या पायाजवळ ते लोळण घालण्याच्या योग्यतेत आहे काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. फक्त हे ठिकाण नसल्या कारणाने मी नावं सांगत नाही ते खाली उतरल्यावर मला विचार आपल्याला त्यातनं एवढंच सांगायचं की कीव करावी अशांची संख्या फार झाली आहे आणि हे इतरांची कीव करतात. मी मात्र तुम्हाला त्याच्याकरता सांगा मला त्यांच्या किवी करता सांगायचं नाही. मी आपल्या पुढे चिंतन म्हणून मानतोय तेवढाच भाग लक्षात घ्या. तेव्हा हे कीव करणारे जे लोक आहेत त्यांना तुकाराम महाराज म्हणतात हे चांगदेवा किंवा कोण कुणे असेल त्याला चांगदेवा म्हणतो जो उद्धाराची कळवळा चित्तामध्ये बाळगून आणि प्रयत्नशील असेल त्याला सांगतात की एवढा तो कळवळा चित्तामध्ये बाळगून या लोकांच्या उद्धारासाठी आणि प्रयत्न करतो आहे कीव करतो आहे पण ज्या जीवाच्या उद्धाराची तू कीव करतो आहे तो जीव देवाहून वेगळा आहे कुठे. जसं तात्या म्हणत असत लोक म्हणायचे का हो तुम्हाला जगदोद्धाराची चिंता नाही ते म्हणायचे माझ्या दृष्टीने जगत सिद्ध होईल तर त्याच्या उद्धाराची चिंता माझ्या दृष्टीने जगताचीच सिद्धी होत नाही तर उद्धाराची चिंता करणारा मी कोण. चांगदेवाला सांगतात जीव देवाहून भिन्न सिद्ध होईल तर त्याच्या उद्धाराची कीव ना जीव त्याच्याहून भिन्न सिद्धच होत नाही तर तो कीव कोणाची करणार. कदाचित मी माझ्या उद्धाराची कळवळ चिंता बाळगतो तू तरी वेगळा आहेस कुठे की ज्यामुळे तू तुझ्या उद्धाराचा प्रयत्न करतो. म्हणून अन्याच्या उद्धाराची व स्वच्या उद्धाराची ज्याच्यामध्ये सिद्धी होण्यासाठी स्व व अन्य त्या देवाहून भिन्न ठरतच नाही तर मग उद्धाराचा प्रश्न उद्भवतो कुठे. असा विषय या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलाय आणि तया पुत्र तो वटेशाचा रवा जैसा का कापुराचा असा दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला ब्रह्मगोचर वृत्ती त्याची कशी होईल त्याला त्या ब्रह्मानंदाचा आविष्कार निष्प्रत्यूहपणे कसा होईल याचा उपाय या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेला आहे. एवढाच या ग्रंथाचा मुख्य विषय आपण आपला लक्षात ठेवा.
आणि त्या दृष्टीने हा उत्तम अधिकाऱ्यासाठी चाललेला ग्रंथ आहे असं दादा म्हणतो. जेव्हा उत्तम अधिकाऱ्यासाठी या दादांच्या या एका शब्दाचंही इतकं विवेचन आहे. इतकं ऐकल्यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे, ती म्हणजे की चांगदेव पासष्टी हा ग्रंथ अतिशय उच्च कोटीचा आणि उपदेशात्मक असा प्रवृत्त झालेला ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एकूण एक संपूर्ण वेदांत शास्त्राचं सार प्रतिपादन केलं आहे. अर्थात यापूर्वी मी आता सांगितल्याप्रमाणे अधिकाराचा तर विचार पूर्ण झाला, फक्त तत्पदापासून सुरुवात करायची आणि तत्पदाची शुद्धी सांगून तोमपदाची झालेलीच आहे. तर पारमार्थिक स्वमपदाने शुद्ध समजणारा आत्मरूप जो तू, तत्पदाचं लक्ष जे ब्रह्म ते सांगायचं आणि त्याच्याशी एक रुपया एवढंच सांगायचं. इथे तया पुत्र तू वटेशाचा, तो तू पुत्र आहेस, तू शुद्ध स्वरूपाचा आहेस, तर तू म्हणजे जीव आणि त्याचं अधिष्ठान जे साक्षी चैतन्य असं आता सांगायचं. कारण तो आपल्याला जीव म्हणून व्यावहारिक जीव वा प्रातिभासिक जीव तो समजतच नाही, म्हणून ती शुद्धी सांगण्याची आवश्यकता नाही. तोमपदाचं शोधन होऊन तो आत्मरूप आहे असं समजतोच आहे. आता तत्पदाचं शोधन सांगून त्या तत्पदाच्या शोधनामध्ये त्याचा वाच्यार्थ काय आणि त्याचा लक्षार्थ काय पाहायचा, आणि तत्पदाच्या लक्षार्थाची तू जो आता लक्षरूप स्वतःला समजतोच आहे तर हे काय एवढंच सांगायचं आहे. इतरांना काय सांगायला पाहिजे? तत्पदाचं वाक्य सांगायला पाहिजे, तोमपदाचं वाक्य सांगायला पाहिजे, तत्पदाचं लक्ष सांगायला पाहिजे, तोमपदाचं लक्ष सांगायला पाहिजे, आणि दोन्हींच्या लक्षाची एक वाक्यता सांगावी लागते. इथे दोन्हींच्या लक्षार्थाची जरी एक वाक्यता सांगायची असली तरी एकाच्या वाच्यार्थाची शुद्धी होऊन स्वमपदाचं लक्ष जे आत्मचैतन्य ते मी आहे एकटा निर्णय त्याचा झालेला आहे. आता तू स्वतःला जो आत्मरूप समजतो तो आत्मा ब्रह्मरूप आहे एवढंच सांगायचं, आणि त्या तत्पदाचा विचार येतो. असा तत्वम पदार्थ शोधनाचा विचार या अनुभवामृतामध्ये आलेला आहे, चांगदेव पासष्टीत आलेला आहे. तेव्हा तत्वम पदार्थ विचार जरी आला तरी प्रारंभ मात्र तत्पदापासून, कारण पहिली टोवी तत्पदाच्या विचाराची, पहिली टोवी तत्पदाचा वाच्य आणि तत्पदाचं लक्ष सांगण्यासाठी आली. याच्यावरून आपण असं लक्षात घ्यायला पाहिजे पहिल्या ओळीत तत्पदाचा विचार कसा सुरू झाला झालेलाच आहे. एकाच पदाची शुद्धी त्याला सांगून त्या शुद्ध स्वरूपाची तू स्वतः जो शुद्ध स्वरूप समजतो त्याची एक वाक्यता आहे, एक रूपता आहे, ऐक्य आहे, एवढंच शिकवायचं असल्या कारणाने तत्व पदार्थ शोधनापैकी तत्पदाच्या शोधनापासून या ग्रंथाचा प्रारंभ आहे. दुसऱ्या शब्दात तुम्हाला सांगायचं झालं तर अध्यात्म विचार याचा पूर्ण झालेला आहे. तत्व विचार सांगायचा तो इथे सांगायला सुरुवात. अध्यात्म विचाराचा आणि तत्व विचाराचा थोडासा खुलासा असा आहे, देहापासून अहंकारापासून सुरुवात करून, म्हणजे देहाअहंकारापासून सुरुवात करून तो थेट सच्चिदानंद आत्मरूपापर्यंतच्या विचारात अध्यात्म विचार असं म्हणतात. आणि दृश्य दिसणाऱ्या या कार्यरूप भौतिक पदार्थापासून सुरुवात करून अधिष्ठान ब्रह्मचैतन्यापर्यंत त्याचं चिंतन करणं याला तत्व विचार असतो. पृथ्वीचा विचार आला, पंचमहाभूतांचा विचार आला, मायेचा विचार आला, त्याच्या अधिष्ठानाचा विचार आला, म्हणजे संपूर्ण जगताचा जगत कारण मायेचा आणि मायेचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचा विचार करणं, म्हणजे पृथ्वीव्याधी भौतिक भूतांच्या पासून वा देह इत्यादी कार्यरूप असलेल्या भौतिक प्रपंचापासून तो थेट अधिष्ठान ब्रह्मरूपापर्यंत विचार करणं याला तत्व विचार असं म्हणतात. आणि देहाअहंकारापासून सुरुवात करून आत्म्यापर्यंत, म्हणजे मन आलं प्राण आला बुद्धी आली ह्या सगळ्या यादीच्या यादी पार आत्मस्वरूपापर्यंत, पंचकोशांचा विचार, तीन देहांचा विचार आणि त्याच्या अधिष्ठान आत्म्याचा विचार करणं याला अध्यात्म विचार म्हणतात. या स्थूल भौतिक प्रपंचाचा पंचमहाभूतांचा मायेचा व अधिष्ठानाचा विचार करणं त्याला तत्व विचार म्हणतात. आणि तत्व विचाराचा शेवट आणि अध्यात्म विचाराचा शेवट हे दोन एक आहेत हे महावाक्याचं महत्व. व्यष्टीचा विचार, व्यष्टीचा विचार म्हणजेच अध्यात्म विचार, समष्टीचा विचार म्हणजे तत्व विचार. पण समष्टीचं जे अधिष्ठान असेल ते समष्टी व्यष्टीचंही अधिष्ठान आहे, व्यष्टीचं जे अधिष्ठान असेल ते समष्टीचं अधिष्ठान आहे. याला पिंडी ते ब्रह्मांडे असं पण म्हटलं जातं. पिंड विचार आणि ब्रह्मांड विचार असं ज्याला म्हणता येईल त्यापैकी पिंड विचार याचा पूर्ण झालेला आहे. आता ब्रह्मांडाचा विचार करून त्याला सांगायचा, त्याला पिंड विचार सांगितला नाही असं नाही, सांगितलाय, पण सुरुवात ब्रह्मांड विचारापासून आहे. पिंड विचार महावाक्याचा तो एक भाग असल्या कारणाने
तो मध्ये आलेला आहे पुढे, पण तो अंग आहे, अपरिहार्य आहे, म्हणून तो विचार आलेला आहे. तो विचार सांगण्याचा हा अधिकारी मात्र नाही, चांगदेवाला सांगण्याची ती आवश्यकता नाही. म्हणून प्रारंभ करते वेळी जगद विचारापासून प्रारंभ केला, म्हणजे तत्व विचाराचा आणि प्रारंभ आहे, म्हणजे समष्टीचा विचार सांगायला सुरुवात करता. असंही या बाबतीत एक पहिल्यांदा ध्यानात ठेवायचं, असा उत्तम अधिकाऱ्यासाठी याचा अर्थ होतो. बरं का, याचा अर्थ एवढा होतो. दुसरी गोष्ट इतकं समजल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी हा ग्रंथ लिहून जगावर अतिशय थोर उपकार केला. एक चांगदेवाचं निमित्त करून, अर्जुनम निमित्तीकृत्य भगवान वासुदेव आह हे जितकं खरं आहे तितकं चांगदेवाला निमित्त करून ज्ञानेश्वर महाराज बोलतात, हेही अतिशय महत्वाचं चिंतनी असल्या कारणाने दादा म्हणतात की हा तत्वज्ञानाचा ग्रंथ, तत्वज्ञानाचा उपदेश उत्तम अधिकाऱ्यासाठी म्हणून आणि महाराजांनी केलेला आहे. हे पहिल्यांदा ध्यानात ठेवेल. वाचा उत्तम अधिकाऱ्यात फक्त तत्वज्ञानाचा उपदेश करायचा असतो. तोच अर्थ येतो म्हणजे काय, म्हणजे काय आनंद होत नाही एवढाच अर्थ आहे. इतका जरी शब्दात नाही कळलं तर मला आनंद होत नाही एवढंच, तर काय करतं एवढं सगळं होऊ नये आनंद म्हणून. जसं मला मी आहे असा जसा निस्संदेह बोध आहे, मला समजत असा जसं मला निस्संदेह बोध आहे तसा मला आनंद होत आहे त्याविषयी मला खात्री नाही, त्याच्याविषयी मला सत्यता नाही, मला त्याचा भरोसा नाही. क्षणभर विषयातही माणसाला आनंद होतो, यालाही होत असेल आनंद, होत नाही असं. आनंदाविषयी जो निस्संदेह स्वरूपाने तो आपल्याला असायला पाहिजे तो नाही आहे. म्हणजे केवळ अनानंदापादक आवरण, अनानंदापादक आवरण तर खरंच, पण अनानंदापादक आवरणामध्ये विषयात आनंद समजणारा माणूस नाही. अनानंदापादक आवरण कशावरून समजलं जातं, ज्या अर्थी तो स्वभिन्न विषयाच्यामध्ये आनंद समजतो त्या अर्थी तो अनानंदापादक आवरणाने ग्रस्त आहे असं समजलं जातं. तसा हा नाही आहे, हा विषयात आनंद समजत नाहीये, हा आनंद आत्माच समजतोय. पण आनंदरूप असलेला आत्मा ब्रह्मरूप आहे असं समजत नाही. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर याच्या भेदाची निवृत्ती झालेली आहे, काय अभेद ज्ञान व्हायचं नाही, भेद निवृत्ती झाली. तर मला त्या इतर देहाधिकांशी तो भेदभ्रांतीने राहिलेला नाही, देहाधिकाशी तो तादात्म्य पावलेला नाही, पण आत्मा ब्रह्मरूप आहे असं तो समजत नाही. एवढीच उणीव आहे. समजुतीची गोष्ट आहे, आतला काटा बिघडलाय. आत्मा आनंदरूप आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे, त्या दोन्हीच्या मध्ये उणीव नेमकी काय, हीच उणीव आहे. भिन्न समजला नाही, फळामध्ये काय फरक पडला, हाच फळात फरक आहे की मी आत्मरूप आहे पण मी अजून ब्रह्मरूप नाही. कुठेही उणीव असे माणसाला जाणीव झाली की हरूभर आहे, संपलं. कसलीही उणीव आपल्या ज्ञानात असं कळलं तर माणसाच्या चित्तात होरी होत. चांगदेवाला माहित सांगतो ना की मी ब्रह्मरूप आहे, ही माझ्या जीवनात उणीव आहे म्हणून समजली होती तर म्हणून तर शरण गेले. तुम्ही काय ऐकलं काल मग, चांगदेवाला आपली उणीव लक्षात आली होती. मी एवढा जरी थोर असलो तरी माझ्या ठिकाणी दुःख नाही, तरी पण माझ्या ठिकाणी दुःखाचं बीज ज्याला अज्ञान म्हणतात. कोणतं अज्ञान, की आत्मा ब्रह्मरूप आहे मला माहीत नाही, हे जे अज्ञान आहे ते माझ्याकडे शिल्लक आहे, ते मला पुन्हा जन्माला घातल्याशिवाय राहणार. तिथे दादांनी लिहिलंय, शहाणा तो शेवटी शहाणाच असतो. म्हणून तर त्यांनी सांगितलं की मी सामान्य माणूस आहे, मी युंजान योगी आहे. ज्ञानेश्वर महाराज हे युक्त योगी आहेत. उपजत ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव का लोटांगणी आले, वर्म जाणून आले. काय वर्म होतं, हेच वर्म होतं. मी योगी आहे, युंजान योगी आहे, पण मी ज्ञानी नाही. आणि कदाचित मी उद्या ज्ञानी झालोही तरी मी ज्ञानी युंजान ज्ञानीच आहे. पुन्हा ज्ञानेश्वर महाराज हे उपजत ज्ञानी म्हणजे युक्त योगी. भ्रांती आहे, शक्यतेची भ्रांती. तर काय, मी देहवान आहे, मी जन्मतून मी मरतो असली भ्रांती नाहीये. तुम्ही आम्ही जे स्वतःला देह समजून समजतो तशी नाहीये. त्याला ही खात्री आहे की माझा मी स्वतःला आत्मा मी समजत असलो तरी माझा आत्मा मी ब्रह्मरूप जोपर्यंत समजत नाही त्या स्वरूपाचं मला जे अज्ञान आहे ते मला पुन्हा जन्माला मरणाला घालील, पुन्हा मी देहवान होईनच. कारण अपरिहार्य अटळ आहे, त्याला काय कळत नव्हतं, त्याला सगळं कळत होतं असा त्याचा. चांगदेवाला ज्ञानदेव महाराजांच्या दृष्टीने लहानपण आहे, आपल्या दृष्टीने नाही. आपली जीभ आपल्या ताब्यात नाही, आपली कर्मेंद्री आपल्या ताब्यात नाही. मी जरा परखड बोललो असतो पण ते बोलण्याचं ठिकाण नाही. म्हणजे ज्ञानेंद्री आपल्या ताब्यात नाही, आपलं कर्मेंद्री आपल्या ताब्यात नाही, कशाच्या बळावर आपण चांगदेवाला कमी समजणार आहोत? काय आपल्याकडे योग्यता आहे? कशाच्या बळावर सगुण साक्षात करायला कमी समजणार आपण? कशाच्या बळावर कर्म वाईट आहे? अत्युच्च कोटीच्या महापुरुषाच्या दृष्टीने हे बोलणं चाललेलं आहे हे जर लक्षात आलं तर चांगदेवाविषयी कसं समजायचं ते कारण तेव्हा हे वर्म जाणून की मी माझी योग्यता फार कमी आहे, ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता ही फार मोठी आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. आणि ही उणीव लक्षात येणं दादाने असं लिहिलंय,
शहाणा तो शहाणा का शहाण्या माणसाला त्याच्या जीवनातली उणीव लक्षात येणं म्हणजे त्याच्या उद्धाराची सुरुवात होणार. कारण मी सांगतो तुम्हाला म्हणजे कळे, शहाण्या माणसाला कुणीही सांगा त्याला त्याची उणीव पटत, त्याचं कारण त्याला स्वतःच्या ज्ञानाविषयी पूर्ण खात्री आहे, असतो तो तेवढा बरोबर. म्हणजे एखादी उणीव त्याही माणसाच्या ध्यानी येत नाही. मोठ्या मोठ्याही माणसाच्या ठिकाणी सूक्ष्म काही दोष जर असतील तर ते त्याच्या लक्षात येत नाही, पण सुदैवानं ते जर त्याच्या लक्षात आले, सामान्य माणूस जर आपल्या ठिकाणी असलेली उणीव निवृत्त करण्याचा प्रयत्न करतो तर ज्ञानी करील का नाही? करील. आणि ती उणीव निवृत्त करणं हेच त्याच्या पूर्णतेचं लक्षण आहे. पूर्णतेकडे तो कधी जाईल, ते उणीव निवृत्त करील, ते उणीव कधी निवृत्त होईल त्याला कळेल. तर म्हणून शहाणा तो शहाणा, त्याला कळले की तो निवृत्तीचा प्रयत्न करतो. कळल्यानंतर उगाच तो घमेंड किंवा हट्टाग्रह म्हणून ज्याला म्हणतात तो ठेवीत नसतो. जसं आपण ऐकलं मंडण मिश्राला जेव्हा असं कळलं की आचार्यांचा अधिकार फार थोर आहे, त्यावेळी तो शरण गेला त्याला. त्याचा त्याच्याविषयी कमीपणा काही वाटला, योग्य वाटलं उलट. हे शहाणपणाचं लक्षण. नामदेव महाराजांना उणीव लक्षात आली, नामदेव महाराज शरण गेले विसोबा खेतराला. त्यांना त्यात उन्हं वाटलं नाही, उलट असं म्हटलंय, अवघी सत्ता आली आता नामया आता केतर जाता, असं स्वच्छ म्हटलेलंच आहे. अशा अनेक दृष्टीने चांगदेवाच्या ठिकाणी असलेली जी उणीव ती चांगदेवाच्या लक्षात आली म्हणून तो ज्ञानदेवांना शरण गेला असा त्याचा खरा अर्थ आहे. लोटांगणी गेला असा त्याचा खरा अर्थ आहे. अगदी खरं सांगू तुम्हाला, चांगदेवाला ज्ञानदेव भेटतात, वांगदेवाला ज्ञानदेव भेटत नाही. त्याला जड दगड सुद्धा भेटायचा अवघड आहे. खरं सांगायचं तुम्हाला, दगड सुद्धा देवरूपानं भेटायचा अवघड आहे. अति आपली स्वतःची भूमिका तयार असायला लागते. किंवा तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सापडविली वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेवीला कर, हे जसं जितकं बरोबर आहे. किंवा माऊलीचीच अशी एक ओवी आहे, ऐसी कर्मी साम्यता जेत होय विदेशा सद्गुरु तो अपयसा भेटीची का. ही गोष्ट या चांगदेवाच्या बाबतीत खरी आहे. ज्ञानदेवांच्या सारखे सद्गुरु अपयसा भेटीची का. चांगदेवाचं चरित्र म्हणजे या ओवीची अर्थवत्ता. आपल्याला या ओवीबद्दल जर कधी शंका आली की सद्गुरु अपयसा भेटतात म्हणजे कसे, हे असते जसे चांगदेवांना ज्ञानदेव भेटले. आणि हे भेटीचं शास्त्र ध्यानाचं, चांगदेव 65 हे भेटीचे शास्त्र. कुणी जरी विचारलं तर याचं नाव काय, भेटीचे शास्त्र, सिद्ध भेटीचे शास्त्र. अगदी त्याच्यापेक्षा चांगलं, सिद्ध भेटी विस्कुसे म्हणून दिहे असं पुढे म्हटलेलं. हे सिद्ध भेटीचं आणि शास्त्र आहे. आणि भेटीचे शास्त्र इज इक्वल टू मागे आपणास मी असे सांगितल्याचे आठवत असेलच. काय की हे दर्शनाचे शास्त्र. उपनिषदापासून तो थेट निळोपरायांच्या गाथेपर्यंत ही सगळी शास्त्र दर्शनशास्त्र आहे. आणि दर्शनशास्त्र याचंच नाव भेटीचे शास्त्र. आपण काय लिहितो, बाकी राहिलेला मजकूर भेटी आहे. म्हणजे प्रत्यक्ष तुमचे आमचे दर्शन होईल त्यावेळी, म्हणजे तोंडातोंड ज्यावेळी भेटतील ना त्यावेळी, आपण ज्यावेळी एकमेकाला उरावरी भेटू त्यावेळी, फेस टू फेस आमने सामने ज्यावेळी आपण होऊ. म्हणजे भांडण नव्हे हो, भांडणालाही आमने सामने लागतो, दर्शनाला पण आमने सामने लागतो. असे ज्यावेळी घडेल त्यावेळी असा भेटीचा अर्थ होतो. भेट म्हणजे दर्शन. हे दर्शनाचं शास्त्र. पहिली ओवी दर्शनासाठी प्रवृत्त आहे, दर्शनापासून सुरुवात आहे. लक्षात, पहिल्या ओवीत दर्शनाचा खुलासा आहे, पहिली सुरुवातच असते. कारण शास्त्रच मुळी दर्शनाचं असल्या कारणाने दर्शनापासून त्याची सुरुवात व्हावी हेही या चांगदेव 65 औचित्य. आणि मुद्दाम त्यांनी साधलेलं औचित्य नव्हे, सहजतेने त्यांच्या वाणीत अभिव्यक्त झालेल्या भेटीचं वा भेट रूप म्हणजे दर्शनाचं आविष्करण घडलेलं आहे ते मी तुमच्या लक्षात आणून देतो. त्याच्या म्हणण्यामुळे ते दर्शनशास्त्र झालेलं नाही आहे, ते आहेच आहे. फक्त दर्शनशास्त्र असं आपल्या लक्षात यावं एवढ्यासाठी मी तुम्हाला त्याचं चिंतन सांगतो. तेव्हा दर्शनाचा खुलासा आहे. काय दर्शनाचा खुलासा आहे, जगताचं दर्शन आहे. जगत दर्शनाचा सुरुवातीला खुलासा आहे. आत्मदर्शनाचा खुलासा म्हणजे अधिष्ठानाच्या दर्शनाचा खुलासा. आणि इथे तर ज्ञानदेवांची आणि चांगदेवाची भेट आहे. चांगदेव 65 म्हणजे ज्ञानदेव व चांगदेव यांची भेट. असं तुम्हाला जर कोणी विचारलं चांगदेव 65 म्हणजे काय, तर चांगदेवांना ज्ञानदेव भेटले म्हणजे त्यांचं त्यांना दर्शन झालं, म्हणजे ते आत्मत्वाने दर्शन झालंय. दर्शनानं भेटणं हे जे तू जे ओंगळवाणं समजतोस की नाही ते इथे समजू नकोस. हे ओंगळवाणी भेट आणि ओंगळवाणी दर्शन
हे रोज चाललंय आपलं, ज्याला काही इलाज अनात्म पदार्थाचं दर्शन म्हणजे काय उत्तम का दर्शन आहे हे आपलं अशुभ दर्शन आहे सगळी अशुभ आहे दर्शन, काही दर्शन अशुभ असतात. सकाळी उजाडल्याबरोबर आपल्याला एखादी गतधवा भेटली, सकाळी उठल्याबरोबर आपल्याला गतधवीतली विकेशा भेटली, अरे काय विचारताच होय नाही. आमचे ते स्वामी महाराज म्हणताय सारखं, काय म्हणले ते विकेच्या दर्शन घडलं काय आपण विकेच्या दर्शन घडलं म्हणजे अपशक्त नाही झालं काय इलाज नाही. ही शिवपणाची अगदी शेवटची स्थिती गाठलेली, त्याला गेलं मी काय करू शकतो तुम्ही काय करू शकताय हे कसं चांगल्या शब्दातून का सांगतो म्हणून ते काय मोठे गेले. लहानपणी काही मुलं म्हणत असत अर्थात आता आमचा अनुभव आहे थोडक्यात सांगायचा की अहो त्या अमुक आजी आहेत ना त्यांची मुंजी झाली बरं काल मुंजे केली बरं का कारण यांची मुंजी तशी झाली होती ना त्याला काही इलाज नाही काय करणार आहे अशुभ दर्शन त्याला काय तुम्ही करू शकत. मी एक तुम्हाला नमुना सांगितला तर तुम्हाला असं दर्शन घडणार नाही कुठेतरी अपवादाने संस्कृतीमुळे घडलं तर नाही तरी घडायचं नाही. याशी झाले अशुभ दर्शन, दर्शनी प्रशस्ती ठावो पुण्यपुरुष, पुण्यपुरुषाच्या दर्शनाने समाधानाची रम्य समाधानाची प्राप्ती होते, समाधानाचा आविष्कार होतो. हे दर्शन अशुभ माणसाचं दर्शन, सिद्ध पुरुषाचं दर्शन, भेट म्हणजे दर्शन. म्हणून कुणी जर विचारलं चांगदेव पासून जसं अनुभवामृताचं दुसरं नाव काय सिद्धानुवाद अनुभवामृत अमृतानुभव, तसं चांगदेव पासष्टी चांगदेव ज्ञानदेव भेटी सिद्ध भेटी किंवा दर्शनशास्त्र परमश्रीमंत दर्शन शास्त्र असं याला नाव द्यायला काही हरकत नाही अशी ही एकंदर योजना. तेव्हा दादा म्हणतात यामध्ये हे भेटीचं शास्त्र आहे, हे दर्शनाचं शास्त्र आहे, इथे ज्ञानदेवांची आणि चांगदेवाची भेट आहे. चांगदेवाला ज्ञानदेव भेटले, आत्मत्वाने भेटले म्हणजे आत्मत्वाने त्याला त्याचं दर्शन घडलं, म्हणून हे दर्शनशास्त्र असं पण याच्या आरंभी आपण ध्यानात ठेवा. उत्तम आहे खरे फक्त तत्वज्ञानाचा उपदेश करायचा, फक्त तत्वज्ञानाचा म्हणजे आता मागे जाण्याचं कारण नाही, तत्वज्ञानाचा तत्वविचाराचा उपदेश आहे, त्यात अनुषंगिक स्वपदाचा विचार आलेला आहे, महावाक्याचा तो भागच आहे. म्हणजे त्याप्रमाणे चांगदेवास चांगदेवास वटेश्वर संघाचे एक नाव आहे. एक गोष्ट या बाबतीत अशी लक्षात ठेवली पाहिजे की चांगदेवाला या चांगदेव पासष्टीत आलेली जी नावं जी संबोधन आहे ती अशी आहे, या पहिल्या ओवीत श्री वटेश असं संबोधन आलेलं, पुढे 37व्या ओवीमध्ये पुत्र तू वटेश्वराचा असं संबोधन आले, 37-45 अशा ओवीमध्ये चांगया तुझे निवृत्तीस असं चांगया पण म्हटलेलं, अति आत्मीयतेने अति सलगीने आत्मत्वाने त्याला चांगया असं संबोधिलेलं आहे, त्याच्यानंतर चक्रपाणी म्हणून त्याला संबोधिलेलं आहे, त्याच्यानंतर हे सखया म्हणून संबोधिलेलं आहे, चक्रपाणी म्हणून 40 आणि 62व्या ओवीमध्ये संबोधिलेलं आहे, सखया म्हणून 42व्या ओवीमध्ये संबोधिलेलं आहे आणि चांगदेवा म्हणून 61व्या ओवीत याला संबोधिलेलं आहे. अशी चांगदेवाची बरीच नाव आहेत, त्यात यात आलेली जेवढी संबोधन आहेत तीही एवढी आहे तो या स्थळी ती आलेली आहे. या सर्व स्थळी आलेल्या या सगळ्या संबोधनांचा आपण विचार केला म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की हे भेटीचं खरं शास्त्र आहे. भेटीचं शास्त्र तर खरं यथार्थ भेटीचे शास्त्र, सिद्ध भेटीचे शास्त्र किंवा सिद्ध भेटीचा उकल करणारे शास्त्र थोडक्यात, सिद्ध भेटीचाही हा एक प्रकारचा अनुवाद आहे असं जरी आपण म्हणालात तरी फारसं बिघडणार नाही. म्हणून यातले काही काही संबोधन अतिशय उत्कृष्ट, जसा चांगया त्या अति आत्मीयतेने उच्चारलं, त्या चांगयाचा खुलासा सखया सारखा आहे. सखया म्हणजे भक्तो सिने सखा चेती रहस्यम हे तदुत्तम, भगवंत सुद्धा अर्जुनाला म्हणताना काय म्हणतायत, जणू अर्जुनाला भगवान भेटावेत चांगदेवाला ज्ञानदेव भेटले, जेवढा अर्जुन देवाचा सखा तेवढे ज्ञानदेवांचे चांगदेव हे सखे आहे. मी म्हणत नाही तुम्ही माझ्या म्हणण्याने तो सखा झालेला नाही, त्याची योग्यता तेवढी होती आणि माऊली स्वतः म्हणते ना माझ्या म्हणण्याचा कशाला त्याला विचार बघ करताय. सखया असं स्पष्ट म्हटलंच आहे 42 मध्ये. म्हणून सखया हे संबोधन अतिशय महत्वाचं आहे, चांगल्या शब्दाचा खुलासा करणारं ते आणि संबोधन आहे. आणि या संबोधनांचा आपण विचार केला
म्हणून दादा लिहितात इथे की त्या चांगदेवाला वटेश्वर अशा नावानेही संबोधलं जातं. अतिशय उत्कृष्ट किंवा त्याच्या पुढे आपल्याला सांगायचं तर वट आणि ईश्वर असे शब्द घातलेले. वटेश्वर हे शंकराचं पण नाव आहे. सम नाम सुखम करोती इति शंकर अशा दृष्टीने हे शंकराचं पण नाव आहे असंही समजायला हरकत नाही. शंकर वाद ज्याप्रमाणे त्याप्रमाणे चांगदेवास पहिल्या ओवीतील प्रथम चरणाने आशीर्वाद देऊन पुढे तिसऱ्या ओवीपर्यंत तो परमातत्वाचे तटस्थ स्वरूपाने लक्षण वर्णन करतात. स्वस्ती श्री वटेश जो लपोन जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. ही ओवी वाचताना अशी वाचाय स्वस्ती श्री वटेशू लपोन जगदाभासू दावी मग प्रगटला ग्रासू कर. म्हणजे त्याचा अर्थ खुलासाच होतो एकदम झटक. बरं काय एवढ्याच खुलासा इथेच अल्पविराम द्यायचा. ही विरामचिन्ह अतिशय महत्वाची आहे. आमच्या याच्यामध्ये तात्याने स्वतः इथे विरामचिन्ह देऊन ठेवले. ज्ञानेश्वरी वाचावी कशी ते तात्या सांगत आहे. अशा रीतीने आपण वाचलं म्हणजे आपल्याला याचा खुलासा होईल. एक याचा शब्दशः अर्थ असा आहे हे श्री वटेशा स्वस्ती तुझे कल्याण असो जो म्हणजे परमात्मा लपोनी म्हणजे आपले यथार्थ स्वरूपे करून लपून म्हणजे आच्छादित होऊन जगदा भासू म्हणजे जगताचा आभास दाखवितो दावी म्हणजे दाखवितो आणि आपण स्वतः परमार्थ रूपे करून जर प्रगट झाला प्रगटला ग्रासू कर प्रगट झाला असता जगताचा व जगदा भासाचा ग्रास करून टाकतो म्हणजे जगताचा भास असा या ओवीचा शब्दशः उत्तान अर्थ आहे. याचा गर्भितार्थ असा आहे. याचा रहस्यभूत भाग असा आहे.